हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 12 चार्ट्स अँड ग्राफ्स वर आधारित असलेले एक्झाम्पल नंबर 3 पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त हे एक्झाम्पल नंबर 3 सोडवायला दिले जाईल, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवून दाखवलं जाईल. हे जे एक्झाम्पल आहे आहेस काय करायचे, नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे आणि ते सोडवायचं आहे. तर या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय बघा. पहिल्यांदा क्रिएट फॉलोविंग प्रणाली कॉम्प्युटर सेल्स रिपोर्ट इन एक्सेल, हा जो रिपोर्ट दिसतोय हा रिपोर्ट काय करायचं, एक्सेल मध्ये तयार करून घ्यायचा आहे. हा रिपोर्ट तयार केल्यानंतर काय करायचे आहे, तर क्रिएट कॉलम चार्ट युजिंग सेल्स रिपोर्ट अँड अप्लाय फॉलोविंग कंडिशन. काय करायचे, कॉलम चार्ट तयार करायचे आहे, त्याला ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या काय करायचे अप्लाय करायचे आहेत. सेम इथं त्यानंतर काय करायचे, क्रिएट लाईन चार्ट, नवीन एक अजून एक चार्ट तयार करायचा लाईन चार्ट नावाचा, आणि त्यामध्ये काय करायचे, सेल्स रिपोर्ट ऑफ इयर 2021 अँड इयर 2022, 21 आणि 22 फक्त दोन वर्षाचा घ्यायचे बघा, 2020 घ्यायचा नाहीये. दोन वर्षाचा काय करायचे घ्यायचा आणि त्याला फॉलोइंग कंडिशन काय करायचे ह्या द्यायच्या आहेत. तर हे सगळं करून काय करायचं, तुम्हाला हे ग्राफ दोन्ही बनवायचे. दोन्ही ग्राफ बनवून झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मी ते बनवून दाखवेल त्यावेळेस क्रॉस व्हेरीफाय करायचं की तुम्ही बनवल्याप्रमाणे तुम्ही बनवले आहेत का. जर काही चेंज असेल तर काय करायचं, ते पुन्हा तुम्ही एकदा व्हिडिओ बघून झाल्यानंतर सोडवायला घ्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण तुम्हाला एक्झाम्पल नंबर 3 सोडवायला दिले आहे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून दाखवलं जाईल. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.